आणि पित्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची जाण असलेलं युवा नेतृत्व म्हणून प्रतीकदादांकडे आज मला बघावं असं वाटतं. माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो. स्वतःहून काहीतरी विचारल्याशिवाय बोलणं नाही. आणि हे सगळं पाहत असताना एक गोष्ट मला कायम जाणवली. मगाशी साहेब बोलता बोलता बोलले की नेत्यांची मुलं अनेकदा अरोगंट असतात आणि हे आपल्याला अनेकदा बघायला मिळतं. जेव्हा पिता कर्तृत्ववान असतो, जेव्हा पिता इतका मोठा कर्तृत्व संपन्न असतो, महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात जास्त वेळा अर्थमंत्रीपद ज्या माणसानं भूषवलं आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा सर्वात आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो, अशा कर्तृत्व संपन्न पित्याचं कर्तृत्व समोर असताना पित्याच्या कर्तृत्वाचा माज नाही तर पित्याच्या कष्टांचं भान आणि पित्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची जाण असलेलं युवा नेतृत्व म्हणून प्रतीकदादांकडे आज मला बघावं असं वाटतं. आणि यासाठी या सोहळ्याला येणं हे गरजेचं होतं. कारण आज राजकारणामध्ये जेव्हा राजकारण कूस बदलतंय, म्हणजे साखर कारखान्याचं जेव्हा सहकारी तत्व बिना सहकार नाही उद्धार म्हणत म्हणत जे सहकारी तत्व या महाराष्ट्रात रुजलं, या सहकारातून प्रायव्हेटायझेशनकडे अनेक गोष्टी जात असताना आपल्या तत्वांशी आपल्या संस्कारांशी आपली नाळ घट्ट ठेवत राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना आजही सहकारी तत्वावर चालवण्याचा जो एक आटोकाट प्रयत्न आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केला जातोय. आणि हे होत असताना आपण कायम असं म्हणतो, सर्वसामान्यपणे म्हणतात की जेव्हा पोराच्या पायात बापाची वाहन यायला लागते तेव्हा बापानी जबाबदारी पोराच्या खांद्यावर द्यायची असते. आणि त्या पद्धतीनं तुम्ही मगाशी शामराव अण्णांनी सांगितलं या पद्धतीनं इतक्या नव्या दमाच्या संचालकांवर जेव्हा ही जबाबदारी दिली आहे तेव्हा नक्कीच आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून आपल्या शिक्षणाचा वापर करून सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या प्रश्नात आपण काम करतोय, ज्या विषयात आपण काम करतोय त्या विषयाची आधी पूर्ण सखोल माहिती करून घेऊन त्याचा अनुभव आपल्या गाठीशी बांधून मग त्या क्षेत्रात पदार्पण करत असल्यामुळं नक्कीच प्रतीकदादा तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा. मगाशी बोलताना मला वाटतं भालचंद्र साहेब आपणच म्हणालात की आदरणीय साहेबांच्या कारकिर्दीमध्ये एकाचे चार झाले, त्या चाराच्या आठ शाखा या तुमच्या कारकिर्दीत होतील अशी जी अपेक्षा आहे.